हाय हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी माधुरी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आत्ता उन्हाळी वाढवण बनवायचं चाललं आहे. प्रत्येकच गृहिणीचं काही ना काही पदार्थ बनवायचं चाललेलं आहे. काहीचं बनवून झालेलं आहे तर काही बनवत आहेत आणि काहींनी अजून सुरुवात केलेली नाही आहे. तर ही वेळ आहे रात्रीची आणि आत्ता मी डाळ भिजत ठेवलेलं आहे. तर लाखुरीची डाळ आणि साल असलेली उडदाची डाळ वड्या बनवायसाठी. वड्या म्हणजे आमच्याकडे डाळीच्या वड्या, वड्याच म्हणतात आमच्याकडे. बऱ्याच ठिकाणी सांडगे वगैरे म्हणतात पण आमच्याकडे फक्त आणि फक्त वड्या म्हणतात. तर याच्यासाठी लाकोरीची डाळ आणि साल असलेली उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अशा डाळीचे आमच्याकडे वड्या टाकतात. रात्रभर डाळ भिजत चांगली भिजली आणि आत्ता मी 4:30 ला उठले, ब्रश वगैरे केलं, त्याच्यानंतर डाळ धुवायला घेतलं. डाळ कसं लवकर धुतलं तर हवेशीर जरा ठेवली तर कोरडी पडते आणि हाताने खुडायचं असेल तर अशी चांगली घट्टच असायला पाहिजे डाळ. तर इथे डाळ ढारून घेते. गोटे वगैरे असतील, खडे असतील, दगड असतील तर ती अशा पद्धतीने ढारलं तर बुडायला जातात आणि अजिबात दगड वगैरे राहत नाही. तर ही जी पिवळी दिसते ही लाकोरीची डाळ आहे. लाकोरीची डाळ धुणे म्हणजे कठीण काम नाही आहे पण जी उडदाची डाळ असते साल असलेली ती धुवायचं म्हटलं तर भरपूर कठीण काम आहे. कारण जेव्हा आपण धुतो ना तर एक पण साल असली नाही पाहिजे असं असते, पण राहतेच बरीच. आता माझी आई वगैरे तर अजिबात साल ठेवत नाही, सगळे साल काढतात. जोपर्यंत साल निघत नाही दाढीतून तोपर्यंत धुतात धुतात धुतात. उडदाची दाढ धुवत असताना हातावर असं घासून घ्यायचं म्हणजे साल अशी निघते आणि धुवायला जरा इझी जाते. चला तर मग उडदाची दाढ मी आता इथे धुवून घेते आणि बराच वेळ लागणार आहे दाढ धुवायला. दाढ धुवून झाली, हवेशीर ठेवून झाली, रुद्रांशचे पप्पा उठले, आंघोळ वगैरे केलं, तोपर्यंत 8:30 वाजले होते. त्याच्यानंतर आम्ही नेलं दाढ पिसवायला. तर हे आहे चायनीज सेंटर आणि इथे त्यांचं इडली डोसा पिसवायचं होतं. त्याच मशीनमध्ये आम्ही नेऊन दाढ पिसवली. दाढ तर पिसली पण हाताने ज्याप्रमाणे आम्ही छान असे खुडतो वड्या गोल गोल मस्त, पण तसे खुडायला काही जमलेच नाही. मग काय केलं, प्लॅस्टिकमध्ये भरलं आम्ही आणि प्लॅस्टिकनेच मग असे पिळून घेतल्या वड्या छोट्या छोट्या. आणि हे बघा अशा प्रकारे दाढ झाली आपली पिसवून. आणि थोडंसं मीठ टाकलं, तिथे अद्रक लसूण कांदा आणि जिऱ्याची पेस्ट टाकली, छान असं फेटून घेतलं. आणि हातायला तर अजिबात खुडायला जमतच नव्हतं. मग अशा प्लॅस्टिक घेतल्या, जरा सॉफ्ट असलेल्या प्लॅस्टिक, आणि त्याच्याने असे पिळून घेतल्या. तर असा खूप त्रास झाला. असं कोणी तर बनवलंच नसतं, माहीत नाही, फेकून दिले असते, पण आता फेकायचं कशाला म्हणून बनवून घेतल्या. प्लॅस्टिकने बी असं पिळलं ना तर लवकर होतात, लवकर होत नाही असं नाही, हाताप्रमाणेच असे होतात लवकर. आणि नंतर जागृतीच्या मम्मीने पण थोडं बनवू लागलं, मला मदत करू लागली. नाहीतर एकटीच किती वेळपर्यंत बनत बसली असती. 2 किलो होती, 1 किलो लाकोरीची डाळ, 1 किलो उरदाची डाळ. तर भिजून तर भरपूर झाली आणि एकटीने करायचं म्हटलं 2 किलोचं एका दिवशी तर ते काही खायचं काम नाही. बसून बसून वड्या खुडायला पण कंबर दुखतात आणि भरपूर वेळ पण लागते. वड्या टाकायला घाई याच्यासाठी केली तर 2 दिवस ऊन तापते आणि 4 दिवस पाऊस असते. बरं झालं आमच्या वड्या टाकून झाले. आणि दुसऱ्या दिवशी बघू शकता तुम्ही इतका पाऊस सुटला आमच्याकडे सकाळपासून, म्हणजे रात्रीच पाऊस आला आणि सकाळपासून तर होता पण मधामधात पाऊस पण येतो आणि मधामधात ऊन पण निघते, पण सकाळपासून खूप जास्त पाऊस होता. याच्यासाठी मी घाई करत होती. आता गावाला जाऊन टाकते म्हटलं तर हे यांची पण तब्येत बरी नाही, रुद्रांची पण तब्येत बरी नाही आणि अशा वातावरणामध्ये पण कसं खाणं पिणं आणि इकडच्या तिकडे जाणं हे पण परवडत नाही म्हणून इथेच टाकल्या वड्या. आणि गेल्या वर्षी पण मी अशीच टाकली होती रूमवरती, पण तिथे पाटा होता त्या जुन्या घरमालकाच्या इथे, तर पाट्यावर वाटली होती आणि हातानेच खुडली होती. तर 2 दिवस टाकली होती मी 1-1 किलोचे अर्धे अर्धे करून. आणि आत्ता मी 2 किलोचे म्हटलं सोबतच टाकते. झाल्या एकदाच्या वड्या खुडून. आता ह्या वड्यामध्ये कोणी कोणी काटाकोरा पण टाकतात, मेथी पण टाकतात, पण आम्ही कधीच मेथी नाही टाकत, आवडत पण नाही घरी मेथी टाकलेलं. फक्त आम्ही अद्रक लसूण कांद्याची पेस्ट, जिरा, मीठ, थोडंसं तिखट, हळद हे चवीपुरतं आपण टाकतो, तेच टाकतो आम्ही. झाले एकदाचे वड्या टाकून उन्हामध्ये खाटं नेऊन ठेवले, 2 खाटं भरले शेवटी. आणि गावाला तर आमच्याकडे पळसाच्या पानावरच टाकतात आणि इथे पळसाचे पानं वगैरे नव्हते तर हे माझ्याकडे वाढवणीचेच पदार्थ टाकायचे पॉलिथिन आहेत तर त्याच्यावरतीच आम्ही वड्या टाकून घेतल्या. आणि थोडीशी अशी सैलसर होती दाढ, त्याच्यामुळे वड्या जरा अशी चपटा दिसतात, गोलसर दिसत नाही. 2 प्लॅस्टिक भरल्या, त्याच्यानंतर जागाच नव्हती. सुपात टाकल्या तर सुपाला पेंट लावलेलं होतं आणि ते सगळे चिटकून गेले.
आणि हे बघा सुकल्यानंतर असे दिसतात वड्या. कलर जरा चेंज दिसतो, ओरिजिनल कलर चांगला आहे पण व्हिडिओमध्ये जरा कलर चेंज दिसतो. तर अशा पद्धतीने आम्ही लाकुडीची डाळ आणि उडदाच्या डाळीच्या वड्या आमच्याकडे बनवतात. आता भाजी बघून बनून बघूया आता एखाद दिवशी.